कोरोना संकट काळात आरोग्य यंत्रणा रात्रंदिवस काम करतीये. कोल्हापूरसह अन्य जिल्ह्यांच्या आरोग्य व्यवस्थेचा आधार असणारं सीपीआर रुग्णालय सध्या पूर्णपणे कोविड संदर्भातील उपचारांसाठी कार्यरत आहे. त्यामुळे अन्य आजारांसह आकस्मिक उपचारांसाठी कसबा बावड्यातील सेवा रुग्णालय काम करतंय. एखाद्या खासगी रुग्णालयाला लाजवेल अशा पद्धतीनं या सेवा रुग्णालयाचं काम सुरू आहे. पाहुयात याच संदर्भातील एस न्यूजचं हे विशेष वृत्त. कोरोना विषाणू संसर्गानं गेल्या 4 महिन्यांपासून सर्वांचं जगणं मुश्किल करून टाकलंय. जिल्ह्यात सुरुवातीला कमी असणारा कोरोना संसर्गाचा वेग वाढून बाधितांची संख्या 29,000 पुढं गेली आहे. जिल्ह्यातील गोरगरीब आणि गरजूंचा आधारवड सीपीआर रुग्णालयात केवळ कोविड रुग्णांवर उपचार सुरू आहेत. त्यामुळं सीपीआरचा नॉन कोविड रुग्णांचा भार कसबा बावड्यातील सेवा रुग्णालयावर आहे. 1874 साली छत्रपती शाहू महाराज आणि ब्रिटिश पॉलिटिकल एजंट कर्नल रे यांच्या उपस्थितीत इथली रुग्णसेवा सुरू झाली. सुरुवातीला केवळ सैनिकांसाठी असणारी सेवा नंतर सर्वसामान्यांसाठी खुली करण्यात आली. 50 बेडच्या या दवाखान्यात एखाद्या खासगी दवाखान्याला लाजवेल अशी स्वच्छता आहे. वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर उमेश कदम यांच्या नेतृत्वाखाली 6 मुख्य डॉक्टर 12 परिचारिका आणि 8 चतुर्थश्रेणी सेवा रुग्णालयावरचा ताण पेलतायत. गेल्या 4 महिन्यात इथं 40,000 अधिक नॉन कोविड रुग्णांना आरोग्य सेवा देण्यात आली आहे. यामध्ये 171 महिलांची प्रसूती, श्वानदंश झालेले 1,341 आणि सर्पदंश झालेले 150, विषबाधा झालेले 64 तर अपघातात जखमी झालेल्या 20 जणांवर उपचार करण्यात आले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सीपीआर रुग्णालय हे कोविड रुग्णालय झाल्यामुळे शासकीय रुग्णालयामध्ये दाखल होणाऱ्यांचा जो भार आहे तो सेवा रुग्णालयावर आलेला आहे. आणि गेले 4-5 महिने आम्ही हा सीपीआरचा जो भार आहे ते सेवा रुग्णालयातला जो काही उपलब्ध स्टाफ आहे, वैद्यकीय अधिकारी, नर्सिंग स्टाफ, वर्ग 4 कर्मचारी, टेक्निकल स्टाफ यांच्या मदतीनं आम्ही तो उचलण्याचा प्रयत्न करत आहे. आणि जी काय इमर्जन्सीज येत आहेत, जी काय ॲडमिशन्स येत आहेत, तर त्यांना आपल्याकडे जे काही उपलब्ध स्टाफ आहे त्यांच्या मदतीनं आम्ही त्यांना उपचार देण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत. आणि इथून पुढेही आम्ही ह्या उपचारामध्ये आम्ही सतर्क आहोत. छत्रपती शाहू महाराजांनी सुरू केलेल्या या सेवा रुग्णालयानं आपल्या नावाप्रमाणे आरोग्य सेवा बजावत सरकारी दवाखान्यांबद्दलची सर्वसामान्यांच्या मनात असणारे गैरसमज दूर करण्याचं काम केलंय. सध्या कोविड रुग्णांना प्राधान्यानं उपचार मिळणं गरजेचं आहेच, पण नॉन कोविड रुग्णांची अडचण दूर करण्यासाठी सेवा रुग्णालय करत असलेलं काम आदर्शवत आहे. एस न्यूजसाठी कॅमेरामॅन केदार भोसलेसह विश्वास पानारी.